नमस्ते, आज आते वांग्याची भजी भजी कर। करते हाँ, भजी बनवते आहे। त्याच्यामध्ये जरासं तेल उठते, 1 चमचावर मसाला, 1 चमचा मसाला, मीठ, हळद। ह्या आपल्याला एक प्रश्न विचारतो, असं मीठ तुम्ही असं घेता वास घेता? नाही ना, आमच्या बघणाऱ्याने घेतल्या ना, नाकातच गेला मीठ। हे आता मी लावून घेतलंय ना, जसं मच्छीला लावतो कसं तसं आहे बघ। आणि आता तळून घेणार थोडस, कारण हे असं राहिलं नाही पाहिजे, याला मग मच्छी सारखंच काढणार आहे। 2 मिनिटासाठी तळून घेणार आहे। आपले बटाट्याचे कापं तळतो तसेच करायचे, तळून घेणार आणि नंतर मग जरा थंड झाले की परत फ्राय करणार आहे। जरा परतवते, जरा असे थोडेसे शिजले पाहिजे, थोडी कापड ही थोडीशी शिजली पाहिजे। तेल आता तापत ठेवलंय भजीसाठी, आणि आता याच्यामध्ये हे बेसन पीठ आहे, याच्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ कडक होण्यासाठी थोडं टाक। मम्मी ह्याचा कॉन्सेप्ट काय होतं, म्हणजे फक्त 2 मिनिटं? थोडं 2 मिनिटासाठी काय म्हणतात ना, तसं मसाला मीठ लागलं पाहिजे, मीठ लागलं पाहिजे आणि मसाला असं फ्राय करून घे। मी जेव्हा टाइम लावला ना, तर 2 मिनिटं आते नी? हा, 2 मिनिटं, कारण ते नरम पडतात। आणि आता त्याच्यामध्ये थोडस मीठ आणि मसाला, थोडा जास्त नाही, थोडासा मसाला त्याला लावलेला आहे, लावलेला आहे त्याला थोडासा ओवा, थोडासा ओवा, थोडासा म्हणजे जास्त जरा घालायला पाहिजे, कारण का हे आहे ना, ते ओवा चांगला आपल्या पोटासाठी। बटाटे म्हणजे थोडा मंद ठेवलाय, गॅस तापलेला आहे ना, त्यामुळे त्याच्यामध्ये मी असं बुडवून हे तर अजून चविष्ट लागतील ना, कारण डबल झाला हे पण, हेच किती आता मस्त लागेल खायला, वरती कोटिंग पण चांगली लागेल आणि आतून पण तिखट वगैरे सर्व लागेल त्याला। आपण जेव्हा नॉर्मली बटाटा भाजी बनवतो ना, आतमध्ये बघ ती बटाटा भाजीला कधी कधी चव नसते, पण या केस मध्ये काय होणार, आतमध्ये पण चव लागणार, आणि आपली आणि पचपचीत लागतं, त्याच्यामुळे चांगलं लागणार तिखट वगैरे त्याला। याला आपण असं फ्राय पण करू शकतो, असं सुक्या पिठामध्ये बुडवून आणि त्याला खसखस वगैरे लावू शकतो, खसखस पण घ्यायचा याच्यामध्ये, रवा पण लावू शकतो, अजून कडक होणार ते। भजी आता ही तयार झालेली आहे वांग्याची, आता मी काढते। 3-4 मिनिटं लागतात? हा, 4 मिनिटं लागतात, 4-5 मिनिटं पाहिजेत त्याला काय व्हायला। सेलवन चटणी बरोबर खाऊ शकतो बाबा हे वाला ना। हा, सेकंड बॅच, सेकंड बॅच 3 बॅच लागत होती ना, छोटी मोठी होती ना, हे वांगे आपण मोठी पण घेऊ शकतो। आपल्या समजा घरी बटाटे नसेल, वांगे असतील तर हे बनवायचं, वांग्याची भजी आपण करू शकतो, असं करू शकतो आपण, ओवा वापरायचा आपण याच्यामध्ये, ओवा वापरणं मला गरजेचं आहे। तुम्हाला भजी आवडते ना? आज आमच्या आत्याचा उपवास आहे, छान आहे, उपवासामध्ये उपवास केला, खाली वांग्याची फोड गेली, जन्माची कोड म्हणजे का गरम असते, तोंड भाजता आपली जीभ भाजते ना, म्हणून म्हणायचा गरम असतो, हा गरम असता फार एकदम लवकर ते बघा गरम एकदम, ते खाली वांग्याची कोड गेली, जन्माची कोड सफेद तीळ पण वापरू शकतो, तीळ नाही त्याच्यात वापरू शकतो। नमस्ते, आज वांगा बटाट्याची भाजी बनवते, सुकी भाजी, ओली पाणी वगैरे काहीच नाही त्याच्यामध्ये, सुकी बनवते। पहिला मी आधी कांदा घेतलाय एक, कारण वांगे थोडे आहेत म्हणून एकच कांदा फ्राय करतो,
बटाटा पण असं लांब घेतलंय मी कापून पातळ आलं टाकणार. आलं आणि लसूण हे टेचून घेतलेलं आहे नाही. आलं किती घेतलंय एवढं एक इंच घेतलंय एवढं आलं याच्यामध्ये टाकते. आणि ही लसूण हे चार पाच पाकळ्या आहेत. लसूण पण किसूनच घेतली आहे. हे वांग टाकते कापले. हे वांग कसं कापले मला वांग असं लांब कापले लांब पीस कापले त्याचे छोटे पीस नाही केलेले. दर टाकते अर्धा चमचा हळद टाकले निमक पहिला काय म्हणता आजी निमक पहिला टाकायचा मग पदार्थ चांगला त्याला निमक म्हणजे मीठ तळीनुसार मीठ टाकलाय. आणि आता मसाला एक चमचा जास्त तिखट पण आपल्याला पाहिजे तर करावी तिखट. गरम मसाला टाकला आणि आता याच्यावरती मी झाकण मारते. गरम मारते म्हणजे ठेवते नाही मारा तुम्ही मारा. आता याच्यामध्ये झाकण ठेवून देते मी मुरायला कारण याच्यामध्ये पाणी नाही वापरायचं. सुकी भाजी आता किती वेळ आपल्याला पाच मिनिटात होईल झाली म्हणजे आपली भाजी. हा पाच मिनिटात होते ही भाजी. जास्त वेळ नाही लागत कारण का पातळ कापून घेतलंय ना ते. त्याच्यानंतर हे मी आता त्याच्यामध्ये थोडस गूळ टाकणार आणि वरती कोथिंबीर त्याच्यामध्ये जरास खोबरं टाकणार आहे थोडस एकदम थोडस टाकायचं खोबरं आणि त्याच्यामध्ये गूळ टाकणार थोडस थोडस चवीला म्हणजे गुल का टाकतात असं चवीसाठी टेस्ट येते टेस्ट वाढायला. आणि आता त्याच्यावरती मग कोथिंबीर टाकणार सुकी ड्राय भाजी सुकी एखादा कंटाळ येतो ना ओली भाजी खायला पण हे ड्राय ही डब्यामध्ये पण नेऊ शकतो माणूस. आता त्याच्यावरती कोथिंबीर टाकते थोडी एकदम चटपट चटपट भाजी दोन मिनिटात मग झाली ना झाली. कसली भाजी चटपट भाजी झटपट भाजी पण चट पण तोंडात घेणार चव येते कारण गुण पण लोक घेत नाही. झाली रेसिपी तयार कोण टेस्ट कोण टेस्ट आजी आजीने काय आजीने काय डायलॉग मारला आज तू कलेक्टर हे आमचे मयेकर भात जावई हा का माझ्या सख्या भावाच्या भाजी आणि हे त्यांचे मिस्टर आते जरा पुढे. आता मी तुम्हाला सांगतो आमचे नातेवाईक बघा त्यांची क्वालिटी सांगतो अशा क्वालिटीज असतात ना म्हणून म्हणजे नाते चांगले आहेत. काही काम असलं ना लगेच दोघं जाणार आणि लगेच भांडी घासणार झाडू घेणार लगेच पुसणार न सांगता माणूस येणार लगेच प्लम्बिंगचे सर्व काम करणार. हा आता आपलं हे कोणी लावलं हे बघा हे दिसतंय हे कोणी लावलं मम्मी न बोलता न घेऊन ड्रिल मशीन पण घेऊन आले आणि सर्व करून गेले. ह्याला म्हणतात रिलेशन है ना. असे रिलेशन आम्ही तुम्हाला शो करतोय म्हणजे वर्ल्ड मध्ये आहेत अजून पण असे चांगले रिलेशनशिप सर्व काही बरोबर ना ते आणि ती पप्पूला येऊन आम्ही मदत करणार आपल्या शक्ती तेवढी. पप्पू एकटा नाही ते लग्नामध्ये जे 25 सीट्स आहेत ना ते हे सीट्स फिक्स आहेत. मी फक्त तिथे बसणार खुर्ची मध्ये चालू झालाय. बापरे सर्वांना अंगवर येत बापरे.
मला हसू नका आता थांबायचं नाही. चमचा इथे हे सर्व येतात ना तर मला असं वाटतं की हे ना ह्यांच्याच घरी आले आणि काम करतात असं करतात काम है ना. हो मावशीचा मुलगा कधीच म्हटलेला नाही. आम्ही स्वतःचा दादाच असं म्हटलं. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचं नातं सांगा. सर्व लोक विचारतात तुमची सक्की आहे का आजी. सक्कीच म्हणायची, सक्कीच म्हणायची. आपलं खरं नातं सांगा. माझ्या आत्तेची सून. आत्तेची सून. हा हा सख्या सख्या सून. आणि ही माझी आता समजलं सर्वांना. पण माझी पप्पूची आजी ना माझी बहीण सीता, पण तिचं नाव वच्छेद होता. तिची बहीण मी, पण ती माझ्या ठेवी मी मालू मोठी म्हणजे जास्त माया माझ्या भाच्यावर सर्वावर. असं मी सुभाष ला आम्ही मानत होता माझा भाचा शिरवडकर. मावशी आहे ना पप्पाची सक्की मावशी. सक्की मावशी म्हणून पप्पूची आजी. माझ्या आजीची बहीण. आजीची बहीण पप्पाची मावशी. बरोबर. आता सर्वांना ना आता सर्व रिलेशनशिप क्लिक होईल सर्वांना. आता माझी बहीण घरी गेली असली तरी मी तिच्या मागे हाय तोपर्यंत मी सक्कीच म्हणायची. सक्की सक्की सक्क्यापेक्षा पण आधी जास्त जास्त. म्हणूनच आम्ही मानतो ना. आता लोकांनंतर तो सौतच मुलगा ती, पण बाप आपला एक असतो. बरोबर. पण असं कधी भेदभाव करायचा, भेदभाव नाही करायचा. बरोबर. फॅमिलीमध्ये भेदभाव नाही करायचा कधीच नाही. कुटुंबात करायचा नाही. त्यांना पण म्हणजे हे समजत नव्हतं तुमचं काय रिलेशन होतं असं. तोडू नका काय असा नाता जोडायचा. कशी झाली छान झाली. मस्त सुकी आहे ना, पाणी नाही टाकलेलं. रेसिपी एकदम छान झाली आहे. म्हणजे भाजी झालं, भाजी भाकरी आहे. म्हणजे बोलतात ना भाकरी आणि चपाती सोबत पण खाऊ शकतो. टिफिनला नेण्याची मम्मी टाईपची आहे भाजी. टिफिनला घेऊन जाऊ शकतो.